जळगाव शहरातील गोलाने मार्केट समोर असलेल्या गल्लीत एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर कुंटणखाना सुरू होता। शहर पोलिसांनी बुधवारी छापा टाकून कारवाई केली होती। पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दलाल महिलेसह जागा मालक विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील नवीपेठ परिसरात महावीर बँकेच्या मागील बाजूला असलेल्या एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना मिळाली होती। शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यासह कर्मचारी रतन गीते, विजय निकुम, भास्कर ठाकरे, योगेश बोरसे, योगेश पाटील, गजानन बडगुजर, महिला कर्मचारी वैशाली पावरा, स्वप्नाली सोनवणे यांनी त्या ठिकाणी दोन पंच आणि एक बनावट ग्राहक घेऊन जात छापा टाकला होता। पोलिसांच्या छाप्यात फ्लॅटच्या हॉलसह तीन खोलीत एक ग्राहक पुरुष आणि दलाल महिलेसह सहा महिला मिळून आल्या होत्या। सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर नवीपेठेतील एक महिला दलाल होती। महिला व पुरुषांना 1500 रुपये घेऊन ती खोली उपलब्ध करून देत होती। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अरुण इंगळे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव।